कृते मानवी जरी असे ही दैवे अभिव्यक्ति कृपा प्रसादे रूप घेतसे काव्य लेखन श्रुति काव्य लेखन श्रुति काव्य लेखन श्रुति। जय पूर्णवाद। मी सौ वीणा नवनीत अबोटी। माझ्या कवितेचं शीर्षक आहे सद्गुरु ध्यास। स्वर्ग धरी जन सागर हृदयी स्वर्ग धरी जन सागर हृदयी आसमंती जन लहरी वरती आसमंती जन लहरी वरती दिशा दिशांतुन एकच गजरी दिशा दिशांतुन एकच गजरी गरजती एकच नाद सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार हिमालयासम बुलंद हेतु संकल्पितपी सत्वरूपतु संवादातील अभयवराने स्त्रोतशक्तीचा युवारूपाने गरजती एकच नाद सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार तत्वातील नव अर्थ प्रबोधन काठिण्याच्या गाभाऱ्यातून सहज समेवर सर्वा घेऊन मनामनांतील भाषा होऊन भवसागर हा पार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार अभ्यासाची कवच कुंडले नात्यांमधले सेतु जाहले व्यक्तीमधुनी विश्व हेरले मायभूमिते जगतामधले अंतर अंतरी पार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार लहान ज्ञानचे बोल उमजले युवा पिढीचे ध्येय घडविले कन्यारूपी मातृहृदयीचे ज्येष्ठांमधल्या भावछटांचे पूर्णवादी जग जगदीशासह जीवन मंत्र महान सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार सद्गुरु सद्गुरु ध्यास अपार। धन्यवाद। काव्य लेखन श्रुति।